अगस्ती साखर कारखाना येथील अगस्ती साखर कामगार सभा युनियनने अगस्ती कारखान्याच्या संचालकांनी आपले राजीनामे मागे घेऊन पुन्हा कारभार त्यांनी करावा अशी मागणी केली आहे। तसेच अगस्ती कारखान्याच्या कारभारात हस्तक्षेप करून संस्थेला बदनाम करणाऱ्या दोन सभासदांचा निषेध देखील करण्यात आला। उद्या कामगार युनियनच्या वतीने अगस्ती कारखान्याच्या गेटसमोर निषेध सभा घेऊन ते आपल्या पुढील भूमिकेवर निर्णय घेणार आहेत। प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले। आम्ही शरदने अध्यक्ष अकोले तालुका साखर कामगार सभा, आम्ही सर्व कामगार बंधू गेले 6 महिन्यापासून कारखान्याच्या संदर्भात जे काही शून्य सभासदांनी जे कारखान्याची आर्थिक स्थिती ही सभासदांपुढे मांडण्याचा जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून वारंवार प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्या गोष्टीचा विपरीत परिणाम हा सर्व ऊस उत्पादक आमचे कामगार तोडणी वाहतूक मजूर आणि सगळे वित्तीय संस्था व्यापारी वर्ग ह्या सर्व गोष्टीवर घडला आणि आज आम्ही त्याचं चित्र पाहतोय की सर्व लोक आम्हाला विचारतात की नक्की कारखान्याची स्थिती काय आणि पुढे चालणार आहे का नाही। आणि ह्या संभ्रमावस्थेत संचालक मंडळाने पूर्वा प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीटिंग घेऊन त्यांनी त्यांचा निर्णय कळवला की आम्ही आमचे राजीनामे चेअरमन साहेबांकडे देत आहोत। त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सर्व आमच्या युनियन कार्यकारिणीची सर्व मीटिंग घेऊ आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली की आज कारखान्याचा सीझन चालू करणं अतिशय गरजेचं आहे। लेबरचं पेमेंट आणि ह्या गोष्टी त्यांचं कमिशन डिपॉझिट जर या महिन्यात दिलं नाही तर लेबर आपल्या कारखान्याला येणार नाही आणि कारखाना आपला 4.5 लाख टन ऊस असून सुद्धा हा चालू शकणार नाही। आणि म्हणून कृपया तुम्ही आमचा आम्ही विनंती करतो की तुम्ही राजीनामे मागं घ्या। परंतु ह्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलं का वित्तीय संस्थेला सुद्धा आज आम्हाला एवढं कर्ज द्यायचं आहे, पैसे उपलब्ध करायचे आहे, तर ते सुद्धा सभासद वित्तीय संस्थेला सुद्धा तिथं जाऊन कर्ज देऊ नका, आम्ही हे करू ते असं हे करतात। त्याच्यामुळं संचालक मंडळाची मनस्थिती राजीनामे मागे घेण्याची आम्हाला काही दिसली नाही आणि म्हणून आमच्या प्रपंच आज मोडीच निघालेली आहे। आज आम्हाला स्पष्ट दिसू राहिलं लागलं दिसतंय 2002 साली सुद्धा असंच आम्हाला आमच्या आरिष्ट आलं। 2 वर्ष आम्ही कारखाना बंद राहिला, आमची अतिशय हाल झाली, आमच्या बायका पोरं मोलमजुरी केली, आम्ही परत आम्ही कारखान्यावर आलो, 35% रुपये कपात घेतली आणि हा कारखाना आज 15-20 वर्ष आम्ही सुस्थितीत आज आमच्या पोटाला चिमटा घेऊन कधी पगार वेळेत कधी नाही वेळेत ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही घेत राहिलो आणि कारखान्याचा प्रत्येक हंगाम आम्ही यशस्वीपणे पार केला। पण दुर्दैवानं काही सुज्ञ सभासदांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये व कामगारांना 20% बोनस आणि पगार देताना कर्ज काढून दिले, अमकं दिलं, हे सुद्धा शब्दप्रयोग केले। त्याच्यामुळं आम्ही सर्व कामगार अतिशय आमचे आम्ही नाराज झालेलो आहोत। कृपया आम्ही इतक्या वर्ष आम्ही पगार कमी घेऊन काही पगार सोडून पगार वेळेत नाही ह्या सगळ्या गोष्टी आमचासुद्धा कामगारांचा या संस्थेमध्ये आम्ही योगदान दिलेलं आहे, त्याच्यामुळं आम्हालासुद्धा ते दुःख झालेलं आहे। तरी आम्ही सर्व कामगार उद्या आमचे विलासराव उपाध्यक्ष विलासराव वैद्य म्हटले आम्ही उद्या सकाळी परत एकदा सर्व कामगारांची एक गेट मीटिंग घेऊन आणि त्याच्यामध्ये ठोस निर्णय आम्ही घेणार आहोत। शेवटी आज राजीनामे दिले उद्या प्रशासक येणार ही संस्था, पण 8-10 दिवसात जर लेबर पेमेंट आणि ह्या गोष्टी गेल्या नाही तर संस्था आज ही उभी राहणार आहे आणि आज यावर्षी जर उभी राहील तर परत कधीच चालू होणार नाही। आणि म्हणून आम्ही अतिशय कडक भूमिका या संदर्भात घेणार आहे। जे संचालक मंडळ आहे त्यांचा इलेक्शनपर्यंत त्यांच्याकडूनच कारभार करून घ्यावा आणि त्यांनीच त्या कारभारावर राहू, त्यांनी राजीनामे देऊ नये असं आमचं मत आहे। आणि हा सीझनची जी पूर्वतयारी आहे ती सर्व त्यांनी करावी अशी मी तुमच्या माध्यमातून त्यांना पण विनंती करतो आणि जे सुज्ञ सभासद जे याच्याविषयी बोलतात त्यांना सुद्धा विनंती करतो की इलेक्शन आल्यानंतर काय बोलायचं ते बोला, पण आज हा सीझन चालू झाला पाहिजे, पूर्वतयारी ही सगळी गोष्टी सुरळीत पार पडली पाहिजे। या अनुषंगानं आम्ही दोघांनाही मी विनंती करतो आणि तुम्ही ह्या गोष्टी जर थांबवल्या नाही या तर आम्हाला उद्या आम्ही कडक भूमिका घेऊन याविषयी आम्ही धोरण उद्या परत एकदा आम्ही जाहीर करणार आहोत। आणि या सगळ्या गोष्टीचा हे सगळं चालू आहे, या गोष्टीचा मी आमच्या सर्व कामगार संघटनेच्या वतीने आम्ही मीटिंग घेऊन निषेध व्यक्त करतो। आणि हे जे संचालक मंडळ आहे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांना आम्ही सर्वांच्या वतीनं आम्ही
पाठिंबा व्यक्त करून त्यांनी कारखाना चालवावा अशी मी त्यांना परत एकदा राजीनामे मागे घेऊन चालवा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आज अगस्ती कारखान्यावर माननीय संचालक मंडळाची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला संघटनेमध्ये संघटनेत आमचे जे काही तुमचं निर्णय घेतला आहे काही संचालकांनी त्याबद्दल आम्हाला तुम्हाला काही विनंती करायची आणि म्हणून आम्ही संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये गेलो. मीटिंगमध्ये गेल्यानंतर आम्ही सर्व कारखान्याची जी वस्तुस्थिती आहे ती पण सांगितली. जी दोन उत्पादक सभासद आहे त्यांनी वारंवार 5 ते 6 महिन्यापासून जे वातावरण मीडियापासून अगदी सगळीकडं जे पसरवलं त्याला आपण संचालक मंडळाने न घाबरता आम्ही सर्व कामगार आपणाला विनंती करतो की आपण सीजन हा 21-22 चालू करायचा आहे, लेबरचं सगळं नियोजन करायचे, आतमध्ये ओव्हरहॉलिंगचं काम चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये जर हा कारखाना चालू नाही झाला तर हा ऊस आणि हा जर सर्व कामगार या कामगारांचे सर्व प्रपंच हे सगळे वाऱ्यावर येतील. जो असलेला 4-4.5 लाख टन ऊस जो क्षेत्रामध्ये भागामध्ये तो सर्व ऊस या ठिकाणी पुन्हा एकदा टेंबे लावून लावल्याशिवाय पाठवता येणार नाही म्हणून आम्ही त्या संचालक मंडळाला विनंती केली. परंतु संचालक मंडळाने आमची सर्व विनंती धुडकावून लावली आणि ती धुडकावल्यानंतर आम्ही सर्व कामगार प्रतिनिधी आमच्या सर्व कामगारांपुढे गेलो आणि त्यांना जी वस्तुस्थिती आहे ती सर्व कामगारांना सांगितली की संचालक मंडळ त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. आता याच्या पुढं आपल्यापुढं फार मोठी आणीबाणीची परिस्थिती येणार आहे म्हणून आपण काय निर्णय घेतला पाहिजे यासाठी आम्ही सर्व कामगारांच्या पुढं गेलो. तर आम्हाला सर्व कामगारांनी सांगितलं की उद्या आपण ज्या याची गेट सभा घेऊ आणि झालेल्या जो काय आहे त्या संचालक मंडळाला पुन्हा राजीनामा मागं घेण्यास सांगू आणि जी काही संभ्रमावस्था जे कुणी करीत असेल त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करू. उद्या गेट मीटिंग घेऊ आणि पुन्हा एकदा परवा पुन्हा एकदा ते 18 तारखेला इथे येणार आहे. आम्ही त्या दोनही सुज्ञा सभासदांना सांगू इच्छितो की आमच्या जर प्रपंचावर तुम्ही वरवंटा फिरवणार असेल तर आम्ही तुम्हाला कारखान्यावर येऊन देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे हे त्यांनी ह्या आमच्या याच्यामध्ये जाणून घ्यावं. धन्यवाद.